विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये भारताचा शेजारी असलेला एक महत्त्वपूर्ण देश आहे, तो म्हणजे चीन। भारत आणि चीन हे शेजारी राष्ट्र असूनसुद्धा चीनच्या संदर्भात भारताच्या दोन महत्त्वपूर्ण समस्या या चीन आणि भारत या दोघांच्या एकमेकांमध्ये असलेल्या संबंधावर परिणाम करणाऱ्या आहेत। यातील सगळ्यात महत्त्वाचा पहिली समस्या आहे तिबेटची स्वायत्तता आणि दुसरी समस्या आहे सीमा प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, चीनने आजपर्यंत भारत आणि चीन यांच्या संदर्भामध्ये असलेला सीमा प्रश्न हा अक्साई चीनच्या संदर्भात आणि मॅकमोहन रेषा संदर्भात नेहमीच समोर आलेला आहे। मॅकमोहन रेषा ही एक आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, परंतु चीनने कधीही या आंतरराष्ट्रीय सीमेला मान्यता दिली नाही आणि ह्या मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील भाग म्हणजेच भारताचा असलेला अरुणाचल प्रदेश चीनने त्याला कधीही मान्यता दिली नाही आणि त्या पलीकडे असलेला अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग आहे। या पद्धतीचे चीनने त्याला समस्याचं मूळ कारण देऊन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये संबंधाला या समस्येमुळे नेहमीच बाधा आलेला आहे। सीमावाद हा चर्चेतून सुटावा यासाठी भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु विद्यार्थी मित्रांनो, 1962 साली चीनने भारतावर आक्रमण करून भारताशी युद्ध छेडले आणि भारतावर आक्रमण करण्याच्या संदर्भामध्ये चीनचा हा जो प्रयत्न होता हा सीमारेषेच्या संदर्भातच एक महत्त्वपूर्ण समस्या होती। विद्यार्थी मित्रांनो, तिबेट हा एक स्वायत्त असलेला प्रांत आहे, परंतु चीनने तिबेटला कधीही मान्यता दिली नाही। तिबेटवर असलेला चीनचा प्रभाव, तिबेटवर असलेलं चीनचं आक्रमण यामुळे तिबेटचा धर्मगुरू दलाई लामा या दलाई लामांनी भारतात आगमन केलं आणि भारताने दलाई लामांना आश्रय दिला। ही सुद्धा एक घटना भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये असलेला महत्त्वपूर्ण संघर्षाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। चीन आणि पाकिस्तान यांच्यात असलेली मैत्री, चीनने पाकिस्तानला केलेली शस्त्राच्या संदर्भात केलेली मदत, चीनने पाकिस्तानला केलेला शस्त्र पुरवठा, अण्वस्त्र पुरवठा हे सुद्धा भारतीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असून भारताच्या चिंतेत वाढ करणारे आहे। भारत आणि शेजार राष्ट्रांमध्ये चीनचा वाढता प्रभाव हा सुद्धा भारत आणि चीन या दोन देशांच्या संबंधामध्ये प्रभावशाली असलेला एक घटक आहे। या दोन्ही देशांमध्ये अक्साई चीनचा असेल किंवा मॅकमोहन रेषेच्या संदर्भात असलेला सीमा प्रश्न असेल, दोन्ही देशांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या करून तो प्रश्न सोडवण्यासाठी भारताने अनेक वेळा पुढाकार घेतला आणि चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येईल म्हणून दोन्ही देशांनी अनेक वेळा प्रयत्न केले। विद्यार्थी मित्रांनो, चीनच्या सोबत भारताचा सीमावाद जरी असला, चीनच्या सोबत तिबेटच्या मुद्द्यावर भारताचा वेगवेगळे दृष्टिकोन चीन आणि भारताचे जरी असले, तरी आज आर्थिक विकासाकडे दोघही देश समानतेने वाटचाल करत असताना दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध हा खूप महत्त्वाचा घटक झालेला आहे। भारत आणि चीन या दोघांमध्ये संबंध सुधारण्यासाठी व्यापार हा महत्त्वाचा घटक ठरला असून आज व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून दोघं देशांमध्ये देवाणघेवाण वाढत आहे। यांच्यातील सीमा प्रश्न जरी सुटला नसला तरी तो प्रश्न आता मागं पडलेला आहे आणि इतर क्षेत्र व्यापार असतील, आर्थिक संबंध असतील या संदर्भामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील आज संबंधामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद।